शहर पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस भरतीसाठी तरुणांना भरतीपूर्व मोफत परीक्षण देण्यात येणार. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची माहिती. पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू करण्यात येत असून इयत्ता 10वी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना 10 ते 25 लाखाचे प्रकल्प व त्यासाठी 15 ते 35% अनुदान देण्याचा घेण्यात आला निर्णय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती उत्साहात साजरी. भव्य मिरवणूक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाने झाली सांगता. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन. सोलापूर शहरात पूर्व भागात श्रावण उत्सवाला आजपासून होणार सुरुवात. मार्कंडेय रथोत्सव होणार 15 ऑगस्टला. श्रावण महिन्यातील आजच्या पहिल्या सोमवारी नागपंचमी हा सण आल्याने महिला वर्गात कमालीचा उत्साह. नाग प्रतिमेची पूजा करून भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली नागपंचमी. विद्यमान आमदारासह शिवसेना सोलापूर जिल्ह्यातील युतीमधल्या परंपरागत मतदारसंघावरील हक्क सोडणार नाही. संपर्क नेते व जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत यांनी केले स्पष्ट. माजी आमदार नरसिंह आडम यांचा अभूतपूर्व संघर्ष मेळावा झाला संपन्न. गोरगरीब व वंचितांना हक्काची घरे मिळवून दिली आहेत. यापुढे तरुणांना नोकऱ्या व दिशा देण्याचे काम केले जाईल. त्यासाठी होणाऱ्या संघर्षासाठी तयार असल्याचे माजी आमदार नरसिंह आडम यांनी केले स्पष्ट. काश्मीरात टेन्शन वाढले. अमरनाथ यात्रेकरू व पर्यटकांना घर वापसीचे दिले आदेश. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज होणार तातडीची बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात सुरक्षेबाबत होणार चर्चा. पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे उजनीची पातळी वाढली. धरण 51% भरले. मुंबई ठाणे पालघरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तोंड देण्यासाठी शासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट. मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने रविवारी धरणे झाली ओव्हरफुल. भाटघर वीर गंगापूर खडकवासला कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच. गोदावरी कृष्णा पंचगंगेला आला महापूर. सर्वत्र सतर्कतेचा दिला इशारा. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेची 10 वर्षापासून घोर निराशा झाल्याचे कारण पुढे करीत प्रस्थापित असलेल्या सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने यांच्या विरोधात दक्षिणमध्ये तिसरी आघाडी उभारणार. 6 ऑगस्टला होणार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मतदारांचा स्नेह मिळावा. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर राग व्यक्त करीत सोलापुरातील 2 आमदार एक माजी आमदार व माजी महापौर यांच्याकडून काँग्रेसला जोरदार धक्का. आमदार सिद्धाराम म्हेत्रे, भारत भालके, दिलीप माने, माजी महापौर अलका राठोड, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके पक्ष सोडण्याच्या तयारीत. भाजप शिवसेना व वंचित आघाडीचा घेणार आधार. कृषी पर्यटनाला गती देण्यासाठी मुंबईत पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवास विनीता वेद यांच्यासमवेत झाली बैठक. विविध विषयावर झाली महत्वपूर्ण चर्चा. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अश्लील फोटो व्हायरल करेन म्हणून धमकी देणारे आमिर मुल्ला राहणार नई जिंदगी सोलापूर. या युवकाला शनिवारी पोलिसांनी केले जेरबंद. न्यायालयाने दिली 5 दिवसाची पोलीस कोठडी. मंगळवेढा येथील रुक्मिणी माता मुलींच्या वसतीगृहामध्ये होतकरू व गरजू मुलींना मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या शुभ हस्ते सायकलचे करण्यात आले वाटप. राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलन 2019 मंगळवेढा येथे. कवी श्रीकांत मोरे, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भोसले, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात झाले संपन्न. संमेलनास साहित्यिक व रसिकाकडून मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद. सिने कलावंतांचीही लाभली उपस्थिती. महिला सक्षमीकरणासाठी महिला पतसंस्था काळाची गरज असल्याचे अर्थतज्ज्ञ श्रीकांत मोरे यांनी मंगळवेढा येथील यशोदा महिला नागरी पतसंस्थेच्या सदिच्छा भेटी प्रसंगी व्यक्त केले मत. चेअरमन नीला अटकले व मनोरमा मल्टीशेटचे चेअरमन भारत पाटील यांचीही लाभली उपस्थिती. मनोरमा बँकेच्या संचालिका सौ शुभांगी भोसले यांना युगदर्शक आयकॉन बारशी यांच्याकडून सोलापूर जिल्हा आयकॉन म्हणून आज करण्यात येणार सन्मानित. सोलापूर वकील संघाच्या निवडणुकीत चुरस वाढली. 2 पॅनलमधील तुल्यबळ लढतीमुळे वातावरण निघाले ढवळून. प्रत्यक्ष गाठीभेटी व घरभेटी घेऊन करण्यात येतो प्रचार.